नमस्कार, कोकण रुची रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी खास मुलांना टिफिनमध्ये नेण्यासाठी भेंडी बटाट्याची भाजी दाखवणार आहे. यासाठी मी भेंडी घेतली आहे, 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत, 1 मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे. भेंडी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, त्यानंतर सुक्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने मी ते कट करून घेणार आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने भेंडी कट करून घेतले आहेत, कांदे सुद्धा चिरून घेतले आहेत आणि बटाट्याचे बारीक काप सुद्धा करून घेतले आहेत. एका पॅनमध्ये मी आता ही भेंडी थोडंसं तेल घालून छान अशी ब्राऊन रंगाची होईपर्यंत परतून घेणार आहे. त्यामुळे भेंडीला जो चिकटपणा असतो, बेळबेळीतपणा असतो, तो निघून जातो. तर तुम्ही अशा पद्धतीने छान असे खरपूस यावरती तेलावर भाजून घ्यायचे आहे भेंडी. हे तुम्ही पाहू शकता भेंडी आपली छान अशी सुटसुटीत झाली आहे, याला अजिबात चिकटपणा राहिलेला नाही, तुम्ही पाहू शकताय. आता ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालते, त्यामध्ये मी आता 1/2 चमचा मोहरी घालते. मोहरी छान तडतडू द्यायची. यानंतर मी यामध्ये थोडंसं जिरे घालते. त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे 4 ते 5 लसूण पाकळ्या चिरून घेतलेले कांदे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालते, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. तिखट मसाला तुम्ही मुलांच्या आवडीनुसार घालू शकता. यामध्ये मी आता बटाट्याचे काप घालते. आता हे काप व्यवस्थित परतून घेऊया आणि यावर मी आता झाकण ठेवून ते मस्त शिजवून घेणार आहे. अजिबात पाणी घालायचं नाहीये, वाफेवरच हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकताय बटाटे आपले शिजले आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये आता आपण जी भेंडी भाजून घेतली होती ती आता घालते. इथे मी वरून घालणार आहे किसलेलं ओलं खोबरं. ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कुटही घालू शकता. काहींची अशी समजूत असते की ओल्या नारळाचं खोबरं घातलं की भाजी जास्त वेळ डब्याला राहत नाही, पण असं काही नसतं. यावर तुम्ही झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि तेलावर छान असं खरपूस भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने हे बघा अशी परतून घ्यायची भाजी. हे पहा, तुम्ही पाहू शकता भाजी एकदम सुटसुटीत झाली आहे. आता ही भाजी संध्याकाळपर्यंत जरी डब्यात राहिली तरी खराब होणार नाही. भाजी एकदम सुटसुटीत होते, त्यामुळे तोंडातून सुद्धा फिरणार नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीजमध्ये, तोपर्यंत नमस्कार.